माहिती दिली त्याबद्दल आयोजकांच्या समितीकडून त्यांचे देखील आभार. त्यानंतर महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात महासंघाच्या नवीन कार्यकारिणी धनगर समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांच्या बाबतीत चर्चा करण्यासाठी आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज भाग मिळावा करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातले जे प्रश्न आहेत तसेच कमी अधिक प्रमाणात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मेंढपाळांचे प्रश्न असतील, आरक्षणाचे प्रश्न असतील, असे वेगळे वेगळे धनगर समाजाचे प्रश्न जगाचे आपल्या आपण ऐकलं असेल की मेंढपाळांच्यावर आज सराईला बंदी घातली जाते, त्यांच्यावर केसेस घातल्या जात आहेत, त्याच्यावर आज सराई बकऱ्यांना चरायला जागा शिल्लक नाही, त्या जागा आरक्षित कराव्यात म्हणून महासंघाच्या माध्यमातून आरक्षणाच्या माध्यमातून आणि शासनानं जे अनुसूचित जमातीच्या धर्तीवर धनगर समाजाला दरवर्षी 1000 कोटी रुपये द्यायचं आश्वासन दिलं ते प्रत्यक्षात धनगर समाजाच्या विकासासाठी मिळावे यासाठी धनगर समाज महासंघाच्या वतीनं आम्ही भविष्यात मोठं आंदोलन उभं करण्याच्या दृष्टीनं आज प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मेळावे घेतो त्या दृष्टीनं आमचं कार्यक्रम चालू.